नमस्कार, माझे नाव प्रतीक संजय बंडे, राहणार कोरेगाव, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा। आज आपण सोयाबीनसाठी बीज प्रक्रिया उपक्रमामध्ये सहभाग घेतलेला आहे। महाराष्ट्र शासन, कृषी विभाग आणि RCF याच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रात राबवणार येणाऱ्या सोयाबीन यासाठी बीज प्रक्रिया उपक्रमात आपण ऑनलाईन नोंदणी केलेली होती। तर आज आपण येथे सोयाबीनसाठी बायोलॉजीची ट्रीटमेंट कशी करायची हे बघणार आहोत। या आधी 2 दिवसापूर्वी आम्ही गावची या केमिकलची बीज प्रक्रिया या सोयाबीन बियासाठी केलेली होती। आपण बायोलाचा आज वापर करणार आहे। 25 मिली प्रति किलो बियाण्यासाठी बायोला आपण वापरतो। बीज प्रक्रिया करणे हे अत्यंत गरजेचे आहे। बीज प्रक्रिया केल्यामुळे उगवण क्षमता खूप लवकर होते। पिकाची एकसारखी आणि एकसमान उगवण आपल्याला झालेली दिसते। कीड व बुरशीजन्य रोग हे आपल्याला पिकाला लागलेले दिसत नाही। मातीमधील बुरशीचा काही त्रास आपल्या पिकास होत नाही आणि या सर्व गोष्टीमुळे 15 ते 20% बियाणे आपले चांगले जर्मिनेट होते आणि उत्पन्नात आपल्याला वाढ झालेली दिसून येते। यासाठी सर्व शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया करावी ही माझी नम्र विनंती। शेतकऱ्यांनी 25 मिली बायोला टोपणामध्ये घेऊन या बीजावरती सगळीकडे शिंपडून घ्यायचं आहे। 1 किलो बियाणासाठी 25 मिलीचा वापर करायचा आहे। त्यानंतर हे सगळीकडे पसरण्यासाठी आपण कोट्याने गळून घ्यायचं आहे। त्यानंतर हे सावलीमध्ये सुकवून आपण त्याला हात न लावता त्याची पेरणी करायची आहे। व सर्व शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया करूनच आपण खरीप हंगामामध्ये पेरणी करावी ही नम्र विनंती। व खरीप हंगाम बीज प्रक्रिया स्पर्धा महाराष्ट्र शासन व RCF यांच्या उपक्रमात सर्वांनी सहभाग घ्यावा।